आदरणीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजनवर्ग व जमलेल्या माझ्या बाल मित्र मैत्रिणी, आज मी आपल्या समोर खरा तो एक चिरधर्म जगाला प्रेम रपावे या विषयावर माझे छोटेसे मनोगत व्यक्त करू इच्छिते. बालमित्रांनो, आपण आपल्या शाळेच्या परिपाठामध्ये प्रार्थना म्हणतो. त्या प्रार्थनेमध्ये आपण एकदा तरी बालमित्रांनो, आपण सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहोत. दुसऱ्यांना तुच्छ लेकऱ्यापेक्षा सर्वांवर भरभरून प्रेम केले पाहिजे. जे जे आपण शिकावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून न सोडावे. सगळजण समर्थ रामदासांनी दिलेला हा बोल सर्वांनी आचरणात आणला तर पृथ्वीवरील एकही व्यक्ती गरीब राहणार नाही, अज्ञानी राहणार नाही, अडाणी राहणार नाही. म्हणूनच कोणताही भेदभाव न मानता सर्वांवर प्रेम केले पाहिजे आणि हाच खरा धर्म मानला पाहिजे. बालमित्रांनो, मुळात धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे जीवन जगण्याची विशिष्ट पद्धत. धर्म ही माणसाची प्रेरक शक्ती आहे. धर्म हा माणसांच्या मनांना जोडणारा पूल आहे. व्यापाऱ्याचा व्यापारी धर्म, सैनिकाचा सैनिकी धर्म, शिक्षकाचा शिक्षकी धर्म आणि राजकर्त्याचा राजधर्म. अहो इतकंच काय, तर जाळणे हा अग्नीचा धर्म, विझवणे हा पाण्याचा धर्म, वाहणे हा वाऱ्याचा धर्म आणि फुलणे हा फुलाचा धर्म. धर्म म्हणजे पोत्यांची रास नव्हे, महतांची मिरास नव्हे, सोहळ्यांची आरास नव्हे, तर धर्म म्हणजे प्रेमाचा ध्यास आहे, माणुसकीचा श्वास आहे, तत्वांवरील विश्वास आहे. धर्म म्हणजे भेद नाही, अभेद आहे. भीती निर्माण करण्यासाठी धर्म नाही, तर त्या नष्ट करण्यासाठी धर्म आहे. परंतु आज नेमकी या धर्माची अवस्था काय आहे? जगाला प्रेम अर्पण करणे या धर्माचा आपण मूळ हेतूच विसरलो आहे. तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ वाद वाढू लागला, अखंड भारतीय तत्वांना तडा जाऊ लागला. परंतु सर्व धर्माचे सार एकच असताना या जातीयतेची चुली कशासाठी? मंदिर मस्जिद गिरीच्या घर में बात दिया भगवान को, मंदिर मस्जिद गिरीच्या घर में बात दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, मत बाटो इंसान को, ही आत आप मात्र लोकांच्या मनापर्यंत पोहोचतच नाही. अरे धर्माच्या नावाखाली कशाला वाटायचा रंगांना? अरे धर्माच्या नावाखाली कशाला वाटायचा रंगांना? वाटायचं असेल तर वाटा, भुकेल्या पोटानं खाकरी आणि कपडे एवढ्या अंगांना, कारण हाच खरा धर्म आहे. धर्म धर्म म्हणून भांडणाऱ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे. धर्म धर्म म्हणून भांडणाऱ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे. दाढी अलग है, शेंडी अलग है, लेकिन बाल तो एक ही है ना? रंग अलग है, रूप अलग है, लेकिन खून तो एक ही है ना? जाति अलग है, धर्म अलग है, लेकिन इंसान तो एक ही है ना? तसेच मानव सुद्धा एक आहे आणि